राज्यपालां नियुक्ती आमदारांमध्ये तुमचं नाव होतं आता जवळपास महाविकास आघाडी सरकार गेलं त्यानंतर नव्यानं पुन्हा लिस्ट करण्यात आली भाजपकडून अशी देखील माहिती मिळाली याबद्दल काय सांगाल कुठंतरी राष्ट्रवादीकडून दुसरा काय लिस्ट देऊ कुणीही लिस्ट देऊ द्या दे। 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 मी निकषात बसतो आहे पहिल्याचं पहिलं जे सरकार होतं तेसुद्धा निकषातच बसणारं होतं ते पण सरकारच होतं अडीच वर्षे त्यांनी म्हणजे ते कानून बाबासाहेबाच्या कायद्याला धरूनच सरकार होतं म्हणजे त्यांनी जी नावं दिली त्याच्यामध्ये मी निकषात बसतो आहे आणि जर कधी माझं होणार नाही असं होणारच नाही ते कोणतंही सरकार कोणी रद्द करू काही करू पण मा त्यांना विचार राज्यपालाला उत्तरता द्यावं लागणारच आहे की बा तुम्ही का करत नाही याच्यामधलं कोणता निकषात बसत नाही आणि मी जर निकषात बसत नसेल तर त्यांनी मला कट केलं तर के हरकत नाही पण बाबासाहेबांचं ना संविधान आहे पहिला विचार पहिल्या यादीचाच करावा लागेल त्यांना जर तुम्हाला डावललं गेलं तर भूमिका मी केस करीन <laughs> मी गप्प बसणार नाही कार, का कारण का बाबासाहेबांच्या मी चळवळीतला कार्यकर्ता आहे म्हणजे चळवळीतला गायक आहे आणि बाबासाहेबांचं संविधान सगळ्यात मोठं आहे बाबासाहेबांच्या संविधानावरती मला भरोसा आहे मीच काय पण त्यांच्यावरती केस झालेलीच आहे मी करण्याची काही गोष्टच येत नाही पण तरीसुद्धा ते पण बाबासाहेबांच्या जर कायद्याला मानत असतील आणि बाबासाहेबांच्या कायद्यामुळेच हे सरकार आहे जर बाबासाहेबांचा कायदाच तसा नसता तर हुकुमशाही आली असती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट